मित्रांनो, सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या आजूबाजूचं वातावरण जे आहे तर ते थंड झालेलं असतं, वातावरणामध्ये बदल झालेला असतो. आपण सतत पावसाच्या संपर्कात येतो, आपले लहान मुलंसुद्धा सतत पावसाच्या संपर्कात येतात किंवा या थंड वाऱ्याच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला किंवा छातीमध्ये कफ होणे यासारख्या व्याधी सतत होत असतात. मित्रांनो, सतत गळणारं नाक, सर्दी, खोकला, सतत शिंका येणे, घशामध्ये खवखव होणे, त्याचबरोबर छातीमध्ये कफ होणे यासारख्या व्याधींवरती आज मी एक तुम्हाला साधा घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय आपल्या घरातील सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत असा हा उपयोगी उपाय आहे. त्याचबरोबर या उपायानंतर तुमची प्रतिकारशक्तीसुद्धा दुपटीने वाढणार आहे. मित्रांनो, हा उपाय कसा करायचा आहे, त्याचबरोबर या उपायानंतर आपल्याला कोणकोणत्या पदार्थांची किंवा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवरतीसुद्धा क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे साधे व्हिडिओ घरबसल्या पाहता येतील. मित्रांनो, या उपायासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला 4 ते 5 काळी मिरी, जे की आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्याला सहजपणे किचनमध्ये उपलब्ध होत असतं, तर ही काळी मिरी आपल्याला 4 ते 5 दाणे यामध्ये टाकायचे आहे. मित्रांनो, यानंतर आपल्याला यामध्ये दुसरा जो पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे लवंग. मित्रांनो, लवंग हे सुद्धा आपल्याला सहजपणे आपल्या किचनमध्ये मसाल्याच्या पदार्थांमध्ये सहजपणे उपलब्ध होतं आणि हे मसाल्याचे पदार्थ आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरत असतात. आपल्याला जो लवंग घ्यायचा आहे तर त्या लवंगाच्या समोर त्याचं फूल असणं आवश्यक आहे. फूल जर नसेल तर त्या लवंगाचा जास्त उपयोग होत नाही, म्हणून समोर गोल बोंडूस किंवा फूल असणारा जो लवंग आहे तर ते लवंग आपल्याला 3 ते 4 या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. यानंतर मित्रांनो, तिसरा जो घटक यामध्ये टाकायचा आहे तर तो म्हणजे आलं. आलंसुद्धा आपल्या शरीरामधील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयोगी असतं, त्याचबरोबर आपल्या छातीमधील कफ किंवा घशातील खवखव आणि गळणारं नाक हे कमी करण्यासाठी आल्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असतो. अशा पद्धतीने आपल्याला आल्याचे 2 ते 3 काप यामध्ये टाकायचे आहे किंवा टेचून आपल्याला थोडंसं आलं यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालणार आहे. मित्रांनो, यानंतर या पाण्याला उकळी घ्यायची आहे. उकळी घेताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, हे 1 ग्लासभर पाणी आपल्याला 1/2 ग्लास होईपर्यंत व्यवस्थितपणे उकळू द्यायचं आहे. मित्रांनो, या पाण्यामध्ये आपण एखादा गुळाचा खडा जरी टाकला तरीसुद्धा चालणार आहे. गुळाच्या खड्याने आपल्याला याची परिणामकारकतासुद्धा वाढवता येते, म्हणूनच आपल्याला थोडासा गुळाचा खडासुद्धा टाकायचा आहे. मित्रांनो, जर नसेल तर हरकत नाही, या पदार्थांचा जर काढा केला तरीसुद्धा याचा उपयोग आपल्याला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. मित्रांनो, तयार झालेला हा 1/2 ग्लास काढा आपल्याला 1 ग्लासमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा काढा आपल्याला 2 ते 3 वेळा दिवसातून घ्यायचा आहे. एकदा बनवलेला काढा 2 ते 3 वेळा दिवसातून सकाळ, दुपार, संध्याकाळ हा 3 त्याचे भाग करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला 1/2 ते 1/2 तास काहीही जेवण करायचं नाही किंवा कोणत्याही प्रकारचं पेय घ्यायचं नाही. अशा प्रकारचा 2 ते 3 दिवसांचा हा उपाय केल्यानंतर तुमच्या सर्दी, खोकला, त्याचबरोबर घशातील खवखव, छातीमध्ये होणारा कप या प्रकारच्या व्याधी समूळ नष्ट होतात आणि तुमची प्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. म्हणूनच हा प्रकारचा उपाय आपल्याला घरामध्ये करता येऊ शकतो सहजपणे आणि साध्या पद्धतीने. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन उपायासह. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.